जय महाराष्ट्र, मी वेदश्री ताम्हणे. एंटरटेनमेंट टॉप 20 मध्ये आपलं स्वागत. सुरुवात करूयात एंटरटेनमेंट विश्वातील काही घडामोडींना. ढग्स ऑफ हिंदुस्तानची जोरदार चर्चा सध्या बॉलिवूड वर्तुळात सुरू आहे. यात आमिर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्यानंतर आता या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन देखील दिसणार आहेत, आणि तेही आमिरच्या वडिलांच्या भूमिकेत. त्यामुळे ढग्स ऑफ हिंदुस्तानमध्ये आमिर अमिताभला बाप लेकाच्या भूमिकेमध्ये पाहता येणार आहे. सलमान खान आणि कॅटरीना कैफ पुन्हा एकदा बिग स्क्रीनवर एकत्र झळकणार आहेत. टायगर जिंदा है या सिनेमाचं शूटिंग ऑस्ट्रेलियामध्ये सुरू झालंय. शूटिंगच्या निमित्ताने कॅट आणि सलमान पुन्हा एकदा एकत्र आलेत. 4 वर्षांनंतर सलमान आणि कॅट पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहेत. रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा 2.0 या सिनेमाकडे सगळेच डोळे लावून बसलेत. येत्या दिवाळी 2.0 रिलीज होतोय, पण त्याआधी या चित्रपटाने कमाईचा एक विक्रम केलाय. हा चित्रपट आधीच 100 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचलाय. एका टेलिव्हिजनने या चित्रपटाचे तामिळ, हिंदी आणि तेलुगू भाषेतील सॅटेलाईट राईट्स 110 कोटींना विकत घेतलेत. बॉक्स ऑफिसवर श्रीदेवीचा मॉम आणि श्रद्धा कपूरचा हसीना हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी म्हणजे 14 जुलैला प्रदर्शित होणार आहेत. या दोन्ही सिनेमांचं वैशिष्ट्य म्हणजे हे दोन्ही सिनेमे स्त्रीप्रधान आहेत, त्यामुळे बॉक्स ऑफिसवर पहिल्यांदा 2 स्त्रीप्रधान सिनेमांची टक्कर पाहायला मिळेल. नुकताच बाहुबली 2 चा ट्रेलर रिलीज झालाय. हा ट्रेलर रिलीज होताच या सिनेमासोबतच प्रभासविषयी नवी चर्चा रंगू लागली आहे. हा चित्रपट रिलीज होताच प्रभास लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा होतीये. प्रभासची होणारी वधू कोण आणि कुठली हे अद्याप कळू शकलेलं नाही, पण सूत्रांच्या माहितीनुसार प्रभासची होणारी बायको त्याच्यापेक्षा 13 वर्षांनी लहान असून ती इंजिनिअरिंगची विद्यार्थी आहे. धर्मा प्रोडक्शनच्या स्टुडंट ऑफ द इयर 2 या चित्रपटातून प्रतीक बब्बर कमबॅक करणार असल्याची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगती आहे. या चित्रपटात लीड रोलमध्ये टायगर श्रॉफ आहे. टायगरसोबत प्रतीकही या चित्रपटात असल्याचं कळत आहे. यात तो समांतर भूमिकेत नसून टायगरच्या मित्राची भूमिका साकारणार आहे. दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांच्या पद्मावती चित्रपटाच्या कोल्हापुरातील सेटवर मंगळवारी रात्री काही अज्ञात व्यक्तींच्या जमावाने तोडफोड करत सेटवर जाळपोळ केली. यासंबंधी प्रतिक्रिया देताना शाहिद कपूरने या घटनेबद्दल निराशा व्यक्त केली आहे. हे कृत्य नेमकं केलं कोणी याबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नसून पद्मावती चित्रपटाच्या सेटवर अशी घटना दुसऱ्यांदा घडणं ही दुर्दैवी बाब असल्याचं शाहिदने स्पष्ट केलं आहे. करिश्मा कपूरच्या वैवाहिक जीवनात गेल्या काही वर्षांपासून अस्थैर्य पाहायला मिळत आहे. नातात आलेल्या दुराव्यामुळे करिश्मा आणि तिचा पती संजय कपूर या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. नाताच्या बंधनातून मुक्त झाल्यानंतर करिश्माचा एक्स पती म्हणजे संजय कपूर आणि त्याची प्रेयसी प्रिया सचदेव लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचीही आता चर्चा होतीये. तैमूरच्या जन्मानंतर घरात बसून न राहता करीना कपूर लगेचच कामाला लागली. तैमूरला आत्तापर्यंत करीनाने घराबाहेर काढलं नव्हतं, पण काल गुरुवारी करीना तैमूरला घेऊन मुंबईच्या रस्त्यांवर फिरायला निघाली होती. करीनासोबत तिची बहीण करिश्मा कपूर देखील होती. आलिया भट्टने नुकताच तिचा 24वा वाढदिवस साजरा केलाय. आलियाने स्वतःसाठी वाढदिवसाची भेट म्हणून एक मांजरीचं पिल्लू विकत घेतलंय. आलियाने पांढऱ्या रंगाच्या या मांजराच्या पिल्लासोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत कुटुंबातील नवीन सदस्य असा मेसेजही टाकलाय. आलिया भट्ट सध्या तिच्या बद्रीनाथ की दुल्हनियाचं सक्सेस एन्जॉय करते. आलिया आणि वरुणच्या बद्रीनाथ की दुल्हनियाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलाय. या चित्रपटानंतर आलिया 6 महिने अभिनयापासून दूर राहणं पसंत करणार आहे. अयान मुखर्जीच्या ड्रॅगन चित्रपटाचं शूटिंग सप्टेंबरमध्ये सुरू होत आहे. या दरम्यान तिने सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतलाय. सोनाक्षी सिन्हा आता TV वर जजच्या खुर्चीवर बसलेली दिसणार आहे. सोनाक्षी रियालिटी शो नच बलिये सीझन 8 ची परीक्षक बनणार आहे. नच बलिये शो जज करणं हा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव असणार आहे असं सोनाक्षी सिन्हाने सांगितलं आहे. सध्या अभिनेत्री जेनिफर विंगेटच्या नव्या फोटोशूटची झलक सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतीये. नेहमीच्या साचेबद्ध भूमिका साकारणारी चालत सुनेच्या किंवा मुलीच्या भूमिकेद्वारे दिसणारी जेनिफर या फोटोशूटच्या निमित्ताने एका वेगळ्याच रूपात सगळ्यांच्या समोर आली आहे. जेनिफर विंगेट फॅनपेजच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.
चेतन भगतने लेखनाच्या क्षेत्रातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेत असल्याचं ट्विट केलंय. मुळात मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या चेतन भगतने एका इलेक्ट्रिक कार बनवण्याचा प्रोजेक्ट सुरू करून पुन्हा एकदा इंजिनिअरिंगच्या मार्गावर जाण्याचा निर्णय घेतलाय. चेतनच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्याची खिल्ली उडवत हा विषय सोशल मीडियावरती उचलून धरलाय. दोन हजार 2004 मध्ये छोटा पडदा गाजवलेली सिरियल साराभाई वर्सेस साराभाई पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येते. पण आता साराभाईचं हे कुटुंब प्रेक्षकांना वेब सिरीजच्या माध्यमातून भेटणार आहे. डिजिटल मीडियाची वाढती लोकप्रियता बघून ही मालिका वेब सिरीजच्या रूपात आणण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतलाय. मराठीत पदार्पण करणाऱ्या हिंदी कलाकारांच्या यादीत आणखीन एका कलाकाराच्या नावाचा समावेश झालाय. हा अभिनेता म्हणजे गुलशन देवैया. रामलीला, शैतान, हंटर या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा हा अभिनेता लवकरच डाव या मराठी चित्रपटातून झळकणार आहे. शिव्या ही संकल्पना घेऊन तयार केलेला शिव्या हा चित्रपट 21 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सतत शिव्या देणाऱ्या एका माणसाच्या आयुष्यात असा एक प्रसंग येतो की त्या दुसऱ्या दिवशीपासून त्याला शिव्या देता येत नाहीत. मग त्या माणसाचं काय होतं अशा धमाल संकल्पनेवर हा चित्रपट बेतला असून यात भूषण प्रधान आणि संस्कृती बालगुडे प्रमुख भूमिकेत आहेत. दशमी क्रिएशन्सने घंटा या सिनेमाची निर्मिती केली होती. आता दशमी क्रिएशन्स त्यांची दुसरी सिनेनिर्मिती असलेला सिनेमा मुरंबा घेऊन येत आहेत. फेसबुकवरून या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. त्यासोबतच या सिनेमाचं पहिलं पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आलं आहे. मराठी चित्रपटातून मनोरंजनासह सामाजिक समस्यांवरही भाष्य केलं जातं. 31 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या गणिका या थरारपटातून स्त्री भ्रूण हत्येच्या प्रश्नावर वेध घालण्यात येतोय. हा चित्रपट मराठी चित्रपटातला एक वेगळा प्रयोग ठरणार आहे. मनीषा कोईरालाने तुझ्यात जीव रंगलाच्या सेटवरती सरप्राईज दिलाय. एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात गेल्यानंतर आवर्जून मनीषाने या सिरियलच्या सेटला भेट दिली. एवढंच नाही तर मालिकेच्या ट्रॅकविषयी चौकशी करत सगळ्यांचीच मनमोकळ्या गप्पाही मारल्या. यासोबत एंटरटेनमेंट टॉप 20 मध्ये वेळ झाले. इथेच थांबायची. तुम्ही बघत रहा जय महाराष्ट्र.